नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडाने जे आहे ती अनामत रक्कम वाढवलेली आहे पण म्हाडाचे वेगवेगळे बोर्ड आहेत जसं की म्हाडा पुणे लॉटरी म्हाडा कोकण लॉटरी म्हाडा मुंबई लॉटरी तर या तीन लॉटरीमध्ये कुणाची अनामत रक्कम वाढली आहे कुणाची अनामत रक्कम वाढली नाही आहे आणि कोणाला किती अनामत रक्कम आहे ते चला पाहूया सविस्तर माहिती तर पुणे मंडळ जे आहे म्हाडा पुणे लॉटरी तर पुणे मंडळाने म्हाडा गृह हो प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरांची अनामत रक्कम पाच पटीने वाढवलेली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कोणाची अनामत रक्कम किती केलेली आहे हे, हे लक्षपूर्वक आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया तर म्हाडाने घरांसाठी अर्जासोबत जमा करण्याच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ केली आहे पुणे मंडळाने म्हाडा गृहप्रकल्प हो आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरांची अनामत रक्कम पाच पटीने वाढवलेली आहे विशेष म्हणजे अल्प आणि अत्यल्प गटांसाठीही वाढ लागू आहे परंतु दोघांमध्ये किती वाढ आहे ते आता आपण पाहूया अत्यल्प गटात पाच हजार रुपयांवरून थेट पंचवीस हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल तर वीस टक्के योजनेतील घरांसाठीच्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे आणि यातील अत्यल्प गटाच्या घरांसाठी पाच हजाराऐवजी दहा हजार, हजार रुपये भरावे लागतील म्हाडा सोर्टीत अर्ज करण्यासाठी उत्पन्न गटाप्रमाणे ठराविक अनामत रक्कम भरावी लागते सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांना रक्कम परत केली जाते म्हणजे आपण जे डिपॉझिट म्हणून अ अमाऊंट जमा करतो ते जर आपण अयशस्वी ठरलो तर ती अमाऊंट आपल्याला परत केली जाते घराच्या आशेने मोठ्या संख्येने इच्छुक अर्जदार एक किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज करतात या प्रत्येक अर्जामागे अनामत रक्कम भरावी लागते त्यामुळे पुणे मंडळाच्या सोडतीसाठी एक किंवा अधिक अर्ज करणाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पुणे मंडळाच्या पाच हजार नऊशे सहासष्ट घरांच्या सोडतीतील महाडा गृहप्रकल्पातील जे दोन हजार नऊशे पंचवीस घरं आहेत तसेच पंतप्रधान आवास योजनेतील तीनशे शहाण्णव या घरांच्या अनामत रकमेत वाढ करण्यात आली आहे म्हाडाच्या पुणे मुंबई कोकण औरंगाबाद नाशिक अशा मंडळांच्या सोडतीला मोठा प्रतिसाद मिळतो मात्र त्याचवेळी अनामत रक्कम कमी असल्याने एकच व्यक्ती अनेक अर्ज भरते त्यातही दलालांकडून मोठ्या संख्येने अर्ज भरले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे अशावेळी सोडतीमध्ये स्पर्धा वाढते आणि गरजू अर्जदार अर्जणीत येतात त्याला आळा घालण्यासाठी अनामत रकमेत वाढ करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी दिले आहे मात्र या निर्णयाचा सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे तर ही अपडेट होती म्हाडा पुणे लॉटरीबद्दल आता पाहूया म्हाडा कोकण लॉटरीमध्ये काय अपडेट आहे तर पुणे मंडळापाठोपाठ कोकण मंडळानेही अनामत रकमेचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे लवकरच हा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे ही वाढ नेमकी किती असेल हे अद्याप समजलेले नाही परंतु मुंबईनंतर इच्छुकांना प्रतिसाद हा सर्वाधिक कोकण मंडळाच्या सोडतीकडे असतो असे असताना कोकण मंडळाने रक्कम वाढविल्यास नाराजीचा सूर वाढण्याची शक्यता आहे तर म्हाडा कोकण मंडळ जे आहे तेसुद्धा अनामत रक्कम वाढविण्याच्या तयारीत आहे परंतु ती किती वाढ असेल ते अद्याप कळलेलं नाही तर याचा जो प्रस्ताव आहे तो मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे ह्याला मंजुरी भेटताच आपल्याला कळेल तर म्हाडा मुंबई मंडळाबद्दल मी ऑलरेडी अपडेट दिलेली आहे की ही अनामत रक्कम वाढणार नाही आहे परत एकदा तीच अपडेट आपल्याकडे येत आहे तर मुंबई मंडळाला दिलासा मुंबई मंडळाने अत्यल्पाणी अल्प गटाला मोठा दिलासा दिला, दिला आहे मुंबई मंडळाच्या सोडतीतील अल्प गटाच्या रकमेत कोणतीही वाढ केली जाणार नाही आहे मात्र मध्यम आणि उच्च गटात वाढ होईल अशी माहिती मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली तर कुठे ना कुठे एच आय जी आणि एम आय जीसाठी जे अनामत रक्कम होते ती पाच ते दहा टक्के वाढवण्याचं ह्यांचा प्रस्ताव चालू होता परंतु अद्याप ह्यांनी काहीही ठरवलेलं नाही आहे पण अल्प आणि अत्यल्प गटाला मात्र दिलासा दिलेला आहे एम आय जी आणि एच आय जीची अनामत रक्कमसुद्धा किती वाढेल बहुतेक ती, बहुते ती पाच ते दहा टक्के वाढेल किंवा त्याच्यापेक्षा कमी वाढेल तर ह्याच्याबद्दल सविस्तर अपडेट आपल्याकडे सध्या नाही आहे आणि मुंबई मंडळाची जी लॉटरी आहे ती एक ते दीड महिन्यात अपेक्षित आहे सो सगळ्यांसाठी अनामत रक्कम वाढलेली नाही आहे तर काहींसाठी दिलासादायक बातमी आहे हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार